नमस्कार, मी मनीषा बोरसे. सर्व पुणेकरांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. मंडा येथील श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेची महाआरती करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील सर्व दत्त मंदिर, स्वामी समर्थ मंदिरांमध्ये अभिषेक, महाआरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडईतील श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरात दुपारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, सचिव शिरीष मोहिते, अंकुश काकडे आदी यावेळी उपस्थित होते. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर सकाळी 6 वाजल्यापासूनच दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. नागरिकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. याशिवाय शहरातील शाळांमध्येही गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त निनाद पुणेतर्फे निनाद गुरुतत्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त निनाद पुणेतर्फे निनाद गुरुतत्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा आणि 10वी 12वी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञान हे व्यापक आणि तितकेच अवघड असते. त्याला आकार दिल्यानंतरच त्या ज्ञानाची महती कळते. ज्ञानाला आकार देण्याचे काम गुरु करीत असतात. त्यामुळे गुरु हे ज्ञानाची आवृत्ती आणि प्रतिमा आहे असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नवल गुणकर यांनी व्यक्त केले. सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, संस्थेचे अध्यक्ष उदय जोशी, माजी नगरसेविका शुभदा जोशी, रंजन पिंगळे, बाबू शिंदे आदी मान्यवर यावेळी सोहळ्यात उपस्थित होते. संस्कृतीने दिल्या भगवान श्रीकृष्णाला अष्टमी आहे आणि म्हणून आपण कृष्णाष्टमी करतो. रामचंद्रांना नवमी आहे म्हणून आपण रामनवमी करतो. पण गुरुच्या वाट्याला मात्र पौर्णिमा आलेली आहे कारण पौर्णिमेतून पूर्णत्वाचं दर्शन होत. इतकं विलक्षण गुरुचं महत्व आमच्या सनातन संस्कृतीने प्रस्थापित केलेलं आहे. आता गुरु ही ज्ञानाची आवृत्ती आहे, ज्ञानाची प्रतिमा आहे. ज्ञान म्हणजे काय हे कोणाला सांगता येत नाही. अवघड आहे का? व्यापक आहे आणि अवघड आहे. जे अवघड असतं त्याला आकार दिल्यानंतर आपल्याला कळतं हे काय आहे. तुम्ही कोणत्याही वारकऱ्याला विचारलं परब्रह्म म्हणजे काय सांगता येत नाही. पण पांडुरंग समजतो कारण आकार बसलाय. त्या ज्ञान समजत नाही पण ज्ञानाचं स्वरूप असलेला गुरु समजतो. इतक्या मोठ्या गुरुचं जे ज्ञान स्वरूप आहे त्यातला एक कणभर फक्त आपण जीवनभर जगत असतो, घेऊन जगत असतो. विशाल ज्ञान त्यातला एक बारीकसा कण आपल्या वाट्यात. आणि म्हणून या ठिकाणी अध्यापक शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांची खूप मोठी किंमत या अर्थाने शिक्षकांनी ज्ञान संपादन केलं पाहिजे. हे ज्ञान विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पर्यंत संक्रमित करता आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यावर आपलं विलक्षण स्वरूपाचं प्रेम पाहिजे. 3 गोष्टी आवश्यक आहे. तर आत्ताच्या घटकेला आपण त्या शिक्षकाकडे आदर्श शिक्षक म्हणून बघतो. आणि अशा पद्धतीच्या आदर्श शिक्षकाला जन्मभर विद्यार्थी लक्षात ठेवतात. आणि म्हणून शिक्षकांची ही कर्तव्यात्मक भूमिका आहे हे मला आवर्जून सांगायचं. पण त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनीच्या संदर्भातला आहे. आता आपल्याला प्रचंड प्रमाणात गुण मिळतात. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होतात. पण गुण म्हणजे गुणात्मकता नव्हे. गुणात्मकतेचा गुण हा एक भाग आहे. ते गुण मग त्या रेल्वेचा डब्यावाल्याला ऐकायचं अशी थोडी माझी या ठिकाणी परिस्थिती झाल्यासारखी वाटते. कारण एवढे उच्च विचार ऐकल्यानंतर की पोलिसांची भाषा जरा वेगळी आहे.
जसं की नेहमीची सवय, एक शेजारी दरोडेकर बसलाय, बाजूला खिसे कापूर बसलाय, मी आपला मस्त काय आपलं कुठलाही शब्द चालतो, पण आता एवढ्या सज्जन लोकांमध्ये बोलायचं, त्यात एवढे सज्जन मुलं आहेत या ठिकाणी, मुली आहेत, त्यांचे आई वडील या ठिकाणी आहेत, खरोखर नाही म्हणत थोडं लटकून आलेलं होतं. त्यात हा इन्सिडंट असा ऐकल्यानंतर काही म्हणलं तरी पोलिसातला माणूस थोडा जागा झालेला होता. आणि खरोखर मित्रांनो सांगतो, असा एकच माणूस नाही की ज्याला कुठलंही कारण नसताना हे सर्व भोगावं लागलेलं आहे. काय दोष होता ज्या वेटीच्या रेल्वे स्टेशनवरती टेररिस्ट लोकांनी हल्ल्या केल्या, त्या वेटीच्या टेररिस्ट लोकांनी हल्ल्यामध्ये जे मारले गेलेले लोक आहेत, कुणी आपल्या आईवडिलांना भेटायसाठी गावी चाललेलं आहे, कुणी घरच्यांना पैसे द्यायचे म्हणून गावी चाललेलं आहे, कुणी मुंबईमध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी, कोण कोणाला सोडवायला आलेलं आहे, आणि अशी माणसं ज्यावेळेस पाडली जातात त्याला खरोखर आम्ही हे जग खूप जवळनं बघतो सर. आपणच आम्हाला शिकवलेलं आहे कधी काही त्या शिक्षणाच्या आधारे जे आता गुणवत्तापूर्वक आपण जे बोलला गुण आणि गुणवत्ता आपला आतमध्ये आपण बसतो होतो त्यावेळेस सुद्धा विशेषत्व आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःच घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 7 पिस्तुलांसह 20 काडतुसे आणि 7 आरोपींना अटक केली. शहराच्या विविध भागात गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी धडक कारवाई करत 7 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 7 पिस्तुलांसह 20 जिवंत काडतुसे जप्त केले आहे. अविनाश नडे, संकेत खराडे, गणेश जुगदार, सूरज पिंगळे, विशाल खरात, गिरीश दळवी, प्रतीक वाघेरे असे या आरोपींचे नावे आहेत. नडे यांच्याकडे पिस्तुले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त PR पाटील यांनी मिळाली. पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काही पथकांद्वारे काळेवाडी परिसरात आरोपी नडे बाकी आरोपींना वेगवेगळ्या अटक केली. आरोपींकडे जिवंत काढतूस, मोटार आणि 6 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गावठी कट्टा, त्यातील 4 पिस्तुले आणि 12 जिवंत काढतुसे नव्याने स्थापन झालेल्या गुन्हे शाखेच्या आर्म डिटेक्टर सेलने जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त KK पाठक आणि सहायुक्त अनिल रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या इलिगल वेपनच्या संदर्भाने एक नुकताच 1 महिन्यापूर्वी एक सेल स्थापन करण्यात आला आहे आणि या सेलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कालपासून एक मोहीम हाती घेऊन आमचे दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक पिंगळे त्यांनी 1 पिस्टल आणि 2 आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यानुसार वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोन्ही आरोपी सध्या अटकेमध्ये आहे. शिवाय आज आमच्या या इलिगल आर्म्सच्या संदर्भात एक सेल जो स्थापन केलेला आहे त्या सेलनी आज 4 इलिगल वेपन्स ज्याच्यामध्ये 3 पिस्टल्स आणि 1 गावठी कट्टा आणि याचे साधारणपणे 12 काडतूस म्हणजे 12 राऊंड्स हे जप्त केलेले आहेत आणि या संदर्भानं एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून हा सगळा मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि पिंपरी आणि वाकड या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भाने गुन्हे दाखल केलेले आहेत. सर पासून या गुन्हे शाखेकडून आपण 19 वेपन्स जप्त केलेले आहेत आणि या संदर्भानं 26 गुन्हेगारांवरती आपण कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई काल रात्रीपासून आमची मोहीम जी होती त्याच्यामध्ये एका वेळेला 4 आणि कालचं 1 5 असे 5 शस्त्र आपण या 2 दिवसामध्ये हस्तगत करू शकलेलो आहे. सर हे गावठी माहिती घेतली असता काही गुन्हेगारांनी हे हत्यारं आपल्या साथीदारांच्याकडे ठेवण्यासाठी दिलेले आहेत असं एका गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि ज्यानं ही हत्यारं ही दुसऱ्याकडे ठेवण्यासाठी दिलेलं आहे तो सध्या 2 महिन्यापासून जेलमध्ये आहे. म्हणजे जेलमध्ये जाण्यापूर्वी त्यानं हे
ही हत्यारं त्यांच्याकडे ठेवण्यास दिलेली होती, परंतु आपण त्याच्यावरतीही हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानुसार आपण त्याकडे चौकशी केल्यानंतर आपल्याला पुढच्या तपासामध्ये बरीचशी माहिती मिळू शकेल आणि तेव्हा मग आपण ही कुठून आणली किंवा कुठे बनवली याच्या मागचा कोण सूत्रधार किंवा अजून काही आरोपी आहेत का याचा तपास करणं शक्य होणार आहे. सर, पुण्याबद्दल सांगता येणार नाही, परंतु आपला हा तपासाचा भाग आहे. आपण राज्याचं नाव घेणं थोडंसं संयुक्त ठरणार नाही, परंतु हे जे गुन्हेगार आहेत हे त्यांना राज्य किंवा देश असा विषय नाही आहे. त्यांना फक्त गुन्हेगार ते गुन्हेगार आहेत आणि कुठल्या उद्देशासाठी आणले हा विषय फार महत्त्वाचा आहे. तर ते आरोपी अटक झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे इंटरोगेशन केल्यानंतर बऱ्याचदा त्याची विविध कारणं समोर येत आहेत. हे यातले मूळ आरोपी आमच्या हातामध्ये लागल्यानंतर आपल्याला त्यांनी कशासाठी ही हत्यारं आणली होती याचा तपास होणार आहे. FTII आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पाठिंबा देत विद्यार्थ्यांची भेट घेतली. पुणे येथील FTII प्रश्न 50व्या दिवशी देखील सुटलेला नाही. गजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षपदाच्या वादावरून हे आंदोलन विद्यार्थ्यांनी चालूच ठेवले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना भेटून तेथील समस्या व अध्यक्षपदाचा वाद यावर चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांवर गजेंद्र चव्हाण यांच्या रूपाने अध्यक्ष लादला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. जर लवकर या चेअरमन पदाच्या जागेत दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत राहील असे आवाहन राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी राजबब्बर, चिरंजीवी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 3 ऑगस्टला दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. काफ़ी अच्छी चर्चा हुई, दो तीन फिल्में भी दिखा दी मुझे. बहुत अच्छा काम करते हैं. इनका सिर्फ एक कहना है और शायद जो ये बात कह रहे हैं सही कह रहे हैं, गलत नहीं कह रहे हैं. इनका ये कहना है कि सरकार को इनकी आवाज़ सुननी चाहिए, डिस्कशन होना चाहिए, बातचीत होनी चाहिए. अंदर एक महिला ने कहा कि उसे डर लगता है कि उसको यहाँ बाहर जाते हुए कोई मार दे, सरकार का दबाव पड़ रहा है. ऐसा हिंदुस्तान हम नहीं चाहते हैं. बातचीत का हिंदुस्तान, भाईचारे का हिंदुस्तान चाहते हैं और ख़ासतौर से जो हमारा भविष्य है, जो युवा हैं जो यहां सिर्फ पढ़ाई कर रहे हैं, उनको दबाना नहीं चाहिए. तो सिर्फ इनकी एक मांग है कि इनकी सरकार के साथ बातचीत हो, डिस्कशन हो और फिर जो कार्रवाई होनी चाहिए वो हो. और बड़ी बात नहीं है, सरकार छोटी नहीं होगी इनसे बात करने से, शायद उनका कद बढ़ेगा ही. तो आई से इट इन इंग्लिश, आई स्पेंड सम आवर्स विद द स्टूडेंट्स एंड आई एम वेरी प्राउड ऑफ देम. द वर्क दे डू इज एक्सलेंट. दे शोड मी 3 ऑफ देयर फिल्म्स. दे ओनली आस्किंग फॉर अ वेरी वेरी स्मॉल थिंग. दे आर आस्किंग फॉर अ डिस्कशन. दे आर आस्किंग फॉर देयर वॉइस टू बी हर्ड. It is not going to make the government any smaller if they listen to the voice of the students. There are thousands of students. They are the future of this country. And all they are doing is they are trying to express themselves. They are doing what they should be doing. They are studying. I think it's not nice of the government to try and impose their wishes on the students. I think the student body, the faculty here, all of them feel that the government is not talking to them, and I don't think it does good for the government of India to suppress the wishes of the people of India. Thank you. Rahul ji, do sawal hai. Pehla ki jahan bhi inko meri zarurat pade, jo bhi ye mujhse chahte hain, main inki madad karne ko taiyar hu. Hamari sarkar nahi hai, BJP ki sarkar hai. Parliament mein uthane ki baat ho, मैंने कहा कि जरूर इनकी जो विशेष हैं उनको मैं पार्लियामेंट में उठा सकता हूँ. जिस भी जो भी विचारधारा उनको अच्छी नहीं लगती है
उसको वो एंटी नेशनल कह देते हैं। अब ये बच्चे हैं, यहाँ पे फिल्म बना रहे हैं, इससे प्रो नेशनल बात क्या हो सकती है? इसको आप एंटी नेशनल कैसे कह सकते हो? आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। संगीत रंगभूमीचे पुनर्वैभवासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुढाकार घेणार आहे। संगीत रंगभूमी लोप पावत आहे, रंगभूमीवर नवी पिढी यावी आणि रंगभूमीला पुनर्वैभव मिळावे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पुढाकार घेतला आहे। संगीत रंगभूमीवरील अनेक दिग्गजांकडून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षणाचा प्रारंभ पुण्यातून करण्यात येणार आहे। परिषदेतर्फे 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान साने गुरुजी सभागृहात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। नाट्य संमेलनाचे अध्यक्ष फैयाज, कीर्ती शिलेदार, मधुवंती दांडेकर, शैला दातार, रामदास कामत, रवी खरे, सुचेता अवचट, चारू आफळे संगीत नाटकाचे धडे देणार आहेत। पुण्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात असे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतले जाणार आहे असे परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी माहिती दिली। सुनील महाजन, दीपक रेगे यावेळी उपस्थित होते। या 3 दिवसांमध्ये नाट्यसंगीताच्या अवतीभोवतीची जी गाणी असतात, त्यात गझल असू शकेल, नांदी असू शकेल, लावणी असू शकेल, ह्या सगळ्या अंगांचा विचार हा अत्यंत गंभीरपणे केला जाणार आहे याच्यासाठी की नाटक, संगीत नाटक हे दिवसेंदिवस लोप पावत जात आहे असं आपण सगळेच विचार करतो, पण त्यासाठी ॲक्टिव्हिटीज आपापल्या बाजूने काही लोक करतात। नाट्य परिषदेने सुद्धा यामध्ये भाग घ्यायचा ठरवलं आहे। नाट्य संगीत जगवणं, संगीत नाटक जगवणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे। दुसरा उद्देश असा आहे की काही विद्यार्थी गातात, संमेलनात गातात, कुठे बाहेर कार्यक्रमात गातात, नाट्यसंगीत गातात, गजला गातात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्या कारणानं कधी कधी असं होतं की ते त्यांच्यापुरतंच राहतं, ते पब्लिक समोर येत नाही। तर तोही उद्देश आहे की ह्या विद्यार्थ्यांकडनं एखादं संगीत नाटक बसून घेणं, मार्गदर्शन अर्थात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळे कलावंत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे फक्त पुण्यासाठी मर्यादित नाही, यासाठी आम्ही 2 विभाग केलेत, एक म्हणजे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची अरेंजमेंट आणि एक पुण्यातून येणाऱ्या कलावंतांसाठीची अरेंजमेंट, की ह्या मुलांना एकत्रित करणं, त्यांना मार्गदर्शन घडवणं, त्यांच्याकडनं गद्य डायलॉग बोलून घेणं, त्या बोलण्याची पद्धत त्यांना शिकवणं, त्याच्याकडनं एखादं नाटक बसून घेणं आणि ह्या नाटकाचे वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रयोग करणं हे आमचं टोटल उद्दिष्ट आहे। द प्रवण पिक्चर्सतर्फे इथे वारा ओंकाराचा या व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन करण्यात आले। द प्रणव पिक्चर्सतर्फे गणेशोत्सवात गणेश भक्तांसाठी इथे वारा ओंकाराचा या व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन करण्यात आले। या अल्बमच्या माध्यमाद्वारे समाज प्रबोधनात्मक मनोरंजनाची नाविन्यपूर्ण संकल्पनाची सुमधुर गाणी यामध्ये असणार आहे। या अल्बमचे चित्रीकरण ओतूरचे चैतन्य महाविद्यालय बोटा येथील, कुरकुटवाडीतील वस्ती आणि ओझर येथील टिळेकरवाडीतील नदी परिसर या निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले। यातील सर्व गाणे बच्चे कंपनीच्या आवडीचे असणार आहे। प्रकाश धोत्रे, भाग्यश्री देसाई, धनंजय मुळे सहकलाकार आणि बालकलाकार या अल्बममध्ये असणार आहे। या अल्बमचे दिग्दर्शक पूर्णनारायण करकरे व सहाय्यक निरंजन खंडागळे यांनी केले आहे। कुरकुटवाडी म्हणून एक छोटं खेडे, तर तिथे आम्ही हे शूट केलेलं होतं आणि मला सांगायला आवडेल की अक्षरशः डे नाईट आम्ही केलं, पहाटे 3 आमचं संपलं शूटिंग, सकाळी चालू केलेलं, पण अनुभव खूप चांगला होता आणि संपूर्ण माळरानावर आणि गावांमध्ये, त्यातल्या रस्त्यांमध्ये, आत झोपडीमध्ये
असं ते सगळं शूटिंग आम्ही केलेलं होतं. प्रयत्न केलेला आहे ओंकार कशात बाळाच्या गुंजण्यामध्ये असेल, पानामध्ये असेल, फुलामध्ये असेल, किंवा कुठल्या मायेत असेल, समाजामध्ये असेल, कुठला ओंकार आम्ही अपेक्षित धरला आहे तो तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळेल की मी कसा ओंकार म्हणतो आहे. तो ओंकार मला या व्हिडिओ सिडीतनं, या सिक्वेन्समधनं, गाण्यातनं, शब्दातनं, संगीतातनं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच वेगळेपण ते आवडेल. हा एक वेगळा प्रयोग आहे आणि तो गोड मानून घ्यावा असं मी प्रार्थना करेन असं मला वाटतं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य वर्षपूर्ती निमित्ताने भारतीय विवेकवाद्याची राज्यव्यापी अधिवेशन पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य वर्षपूर्ती दिनांक 7, 8, 9 ऑगस्ट दरम्यान भारतीय विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद आणि संघटनेचे रौप्य वर्षपूर्ती राज्य अधिवेशन पुणे येथे होणार आहे. भारतीय कसावर आधारित विवेकवाद मुद्द्यांवर चर्चाच्या दृष्टीने चर्चासत्रे परिसंवादाचे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर उपस्थित राहणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्यातील शिलेदारांना पुढे मार्गदर्शन करावेत, त्यासोबतच्या महाराष्ट्र अनिसचे पुढील कार्यक्रम म्हणून विचार केलेल्या नव्या चतुसूत्रीची भविष्यवेधी लक्ष ठरणार आहे. बुवाबाजी संघर्षाचे बदलती आव्हाने उभी ठाकली आहे, यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार प्रचार अंगीकार या निमित्ताने करण्यात यावा. विवेकी व्यक्ती घडविणे आणि विवेकी समाज निर्मितीकडे वाटचाल करणे हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ध्येय आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कामाचे संघटित नेतृत्व करणाऱ्या शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे योगदान नेहमीच प्रेरणा देत आहे. त्या दिशेने जाण्यासाठीचा क्षमता विकास करण्याचा कार्यक्रम संघटनेचे राबविण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रौप्य वर्षपूर्ती आम्ही अधिवेशन आणि राष्ट्रीय परिषद त्यानिमित्ताने आयोजित केली 7, 8, 9 ऑगस्ट 2015 पुण्यामध्ये. आणि यामध्ये 2 पार्श्वभूमी आहे, एक तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं संघटित स्वरूपाचं काम उभं करण्यामध्ये ज्यांचं योगदान राहिलं आणि ज्यांनी अथक परिश्रमातनं ते केलं ते आमचे नेते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आज आमच्यात नाहीत, या दुःखद वेदनेसह आम्ही या स्वरूपाचं अधिवेशन आणि परिषद घेतो आहे. त्यांच्या खुनाचा तपास अजून लागलेला नाही याच्याबद्दलची पण एक सहल आणि संताप आहे. पण अशाही पार्श्वभूमीवर शो मस्ट गो ऑन ह्या भूमिकेतनं अंधश्रद्धा निर्मूलनाचं संघटित काम चालू आहे, कुठेही न थांबता चालू आहे, अधिक गतीने अधिक क्षमतेने चालू आहे. आणि हेच काम पुढच्या टप्प्यावर कसं नेता येईल या दृष्टीचं एक मंथन आणि त्या स्वरूपाचं संमेलनाचं आयोजन आम्ही 7, 8, 9 पुण्यात करतो आहे. 7 ऑगस्टला भारतीय विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद आम्ही पुण्यात घेतलेली आहे की ज्यामध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधनं 12-15 राज्यांमधनं विवेकवादी विचारांचं कामासाठी योगदान देणाऱ्या संस्था संघटना काही अभ्यासक आणि महनीय व्यक्ती या अधिवेशनात सहभागी परिषदेत सहभागी होणार आहेत. आणि 8 आणि 9 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधून ज्या 300 पेक्षा जास्त शाखा आहेत त्याच्यामधनं कार्यरत असणारे आमचे कार्यकर्ते कुटुंबियांसह सहभागी होणार आहेत. 25 वर्ष एखाद्या सामाजिक संवेदनशील प्रश्नाबद्दल संघटितपणे काम करणारे आमचे सहकारी जुने नवे सगळे त्यानिमित्ताने एकत्र येणार आहोत. कामाचा आढावा घेतला जाणार आहे, त्याच्याबद्दलची फलनिष्पत्तीची चर्चा होणार आहे आणि भारतीय कसावर आधारित विवेकवाद याचं अधिष्ठान आम्ही मानतो आणि त्यासाठीचा संत समाज सुधारकांचा वारसा आम्ही पुढे नेऊ इच्छितो आणि भारतीय संविधानाचं जी काही चौकट आहे त्या
अनुषंगाने आम्ही पुढे काम करू इच्छितो, त्याचा देखील या निमित्ताने उहापोह होणार आहे. स्नेहललित कला केंद्र संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नृत्य नाटक संगीत कार्यक्रम होणार आहे. स्नेहललित कला केंद्र संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त पाऊस या विषयावर नृत्य नाट्य संगीताचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी ही संख्या नवीन विषयावर नृत्य नाट्य संगीताचे प्रयोग सादर करते. तसेच नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्था करत असते. स्नेहललितच्या 80 गायक वादक आणि नृत्य कलाकारांचा रमणीय आविष्कार या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात येणार आहे. डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या लांडग्यांपासून समुद्र किनाऱ्या बोटी हाकणाऱ्या कोळी लोकांपासून ते प्रेमी युगलांपर्यंत सर्वांनाच भावणारा हा कार्यक्रम असणार आहे. मनाचा खेळ, आठवणींचा मेळ आणि रापचिक भेड या पावसाच्या सुप्रसिद्ध मराठी गाण्यांवर 2 ऑगस्टला बालगंधर्व रंगमंदिरात नृत्य नाट्य संगीताचा कार्यक्रम देखील होणार आहे. अशी माहिती स्नेहललित कला केंद्रातील संस्थापिका स्नेहल फाटक कळमळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्नेहललित कला केंद्रातर्फे 2 ऑगस्ट संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पाऊस या संकल्पनेवर आधारित नृत्य नाट्य संगीताचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामध्ये मनाचा खेळ, आठवणींचा मेळ आणि रातचिक भेळ अशी या पाऊस या संकल्पनेवर आधारित 80 नृत्य कलाकारांचा नृत्य नाट्य कलाकारांचा आविष्कार याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये अगदी बालचमूनपासून डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या लहानग्यांपासून समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी लोकांपासून ते प्रेमी युगुलांपर्यंत सर्वांनाच भावणारा असा पाऊस यामध्ये दाखवला जाणार आहे. तर मराठी सुप्रसिद्ध काही गाण्यांवर आधारित नृत्यनाट्य संगीताचा आविष्कार, तसेच काही गायनवादनामधून काही मराठी गाण्यांचा, हिंदी गाण्यांचा आविष्कार याच्यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये गायन, वादन आणि नृत्याचा याच्यामध्ये आपल्याला शास्त्रीय कलेचा आविष्कार बघायला मिळेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये ॲक्च्युली पाऊस या संकल्पनेवर आधारित संपूर्ण नृत्यनाट्याचा आविष्कार बघायला मिळेल. या कलाकारांमध्ये 2 वर्षापासून ते अप्पर एज लिमिट नाही आहे माझ्याकडे, 2 वर्षापासून सर्व वेगवेगळ्या वयोगटातल्या कलाकारांचा त्याच्यामध्ये आपल्याला नृत्याचा संगीताचा आविष्कार बघायला मिळेल. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. पुन्हा भेटू उद्या याच वेळी. नमस्कार.